सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणेचे पाणी इचलकरंजीत आणणारच, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निर्धार, चक्री उपोषणाचा दुसरा दिवस सुरू. वारणेचे पाणी इचलकरंजीला आणणारच, ते आमच्या हक्काच आहे. वारणेच्या पिण्याच्या पाण्यावर आमचा नैतिक हक्क आहे. यासाठी इचलकरंजीतलं प्रांत कार्यालय शेजारी इचलकरंजीतील सर्व पक्षीयांनी चक्री उपोषणाला सुरुवात केली. आज चक्री उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सर्वपक्षीय चक्री उपोषणाला अध्यक्ष यंत्रमाग महामंडळ महाराष्ट्र राज्य तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री हिंदुरावजी शेळके यांनी भेट दिली. यावेळी नगरसेवक इचलकरंजी पालिकेचे उदयसिंह पाटील होते. पाहुयात ते काय म्हणतात ते. अमृत योजनेअंतर्गत वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी जी योजना मंजूर आहे, त्या योजनेला पाठिंबा देण्यासाठी आज शापूर भागातून नगरसेवक अनुषमयी यांच्यासह सगळेच शापूरमधील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपोषणला आज एक दिवसाचं चक्री उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि वारणेचं पाणी आणण्याचा निर्धार समस्त शापूरवासियांनी केलेला आहे. याचबरोबर आज इचलकरंजी शहर वारणा पाणी योजना कृती समितीचे प्रांत कार्यालय चौक इचलकरंजी येथे सर्वपक्षीय चक्री उपोषण सुरू आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, अध्यक्ष वस्त्र उद्योग महासंघ अशोकराव स्वामी, शहापूर येथील नगरसेविका सौ सोनाली अनुसे, उदयसिंह पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, रवींद्र माने, युवा मोर्चा अध्यक्ष सतीश पंडित यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.